नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियंका. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अशी व्हिपिंग क्रीम आयसिंगसाठी कशी तयार करायची ते, आणि त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला काही सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी ठीक अशी आपली ही क्रीम बनवून तयार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. मग आपण पाहू ही व्हिप क्रीम कुठं मिळते. तर ही कुठल्याही बेकरीमध्ये किंवा मग जिथं केकचं रॉ मटेरियल मिळतं तिथं तुम्हाला मिळेल, किंवा आजकाल डी मार्ट किंवा ग्रोसरी शॉपमध्ये सुद्धा मिळते ही क्रीम. ही माझी क्रीम गोल्ड व्हिप क्रीम अशी आहे आणि हा पॅक 1 किलोचा आहे. तर हा मला पडलेला आहे 215 मध्ये. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत. याची सुरुवात 140 रुपयापासून ते 200-250 पर्यंत चालत राहते. आणि ही किती दिवस टिकते, तर ही वर्षभर टिकते. आणि याला स्टोअर कुठं करायचं, तर आपल्याला याला डी फ्रीजमध्येच ठेवायचं आहे, खाली फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये. म्हणजेच हा पॅक न फोडता आपण हा वर्षभर 12 महिने डी फ्रीजला स्टोअर करू शकतो. आता हा माझा फोडलेला पॅक हा किती दिवस राहतो, तर हा साधारण 1 ते 1.5 महिन्याच राहतो. नंतर हा खराब होतो, म्हणजे याचं टेक्स्चर असं दह्यासारखं होतं, तेव्हा ही क्रीम खराब होते. आणि ही ओपन केली की लागलीच अशा क्लिपनं किंवा मग तुम्ही हे सेलो टेपनं हे पूर्ण बंद करून घेऊ शकता अशा पद्धतीनं. आणि जेव्हा तुम्हाला क्रीम वापरायची, त्याच्या अगोदर तुम्ही 1 ते 2 तास डी फ्रीजमधून काढून फ्रीजमध्ये खाली जेव्हा जिथं आपण भाज्या पाणी वगैरे ठेवतो तिथं ठेवायची आहे. किंवा मग तुम्हाला फार लवकर पाहिजे असेल तर असं बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडीशी क्रीम त्याच्यामध्ये बुडली पाहिजे, इतकंच पाणी ठेवायचं. तुम्ही नाहीतर पूर्ण पाण्यामध्ये ही क्रीम ठेवाल तर क्रीम पूर्णतः खराब होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रीम बीट करण्यासाठी इलेक्ट्रिक बीटरची गरज आहे का, तर हो. बीटरशिवाय आपल्याला क्रीम छान अशी परफेक्ट व्हिप होत नाही आणि छान त्याला टेक्स्चर येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक बीटर लागतं. माझं हे बीटर फिलिप्स कंपनीचं आहे आणि 250 वॅटचं आहे हे बीटर. शक्यतो तुम्ही 200 पेक्षा जास्त वॅटचं बीटर घ्या आणि त्याच्यामध्ये खूप छान अशी क्रीम बीट होते. आणि गेली 2 वर्ष झाले मी ही बीटर वापरते, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बीटर खूप छान पद्धतीनं क्रीम आपली छान व्हिप करतं. हे वरचं बटन आहे ते या ब्लेड लावण्यासाठी आहे आणि याच्या खालचं हे जे बटन आहे स्पीड कमी जास्त करण्यासाठी आहे अशा पद्धतीनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही क्रीम स्टीलच्या भांड्यामध्ये व्हिप करणार असाल तर हे भांडं तुम्ही अगोदर 10 ते 15 मिनिट डी फ्रीजला ठेवून थंड करून घ्यायचं आहे. मी इथं काचेच्या बाऊलमध्ये व्हिप करणार आहे. आता तुम्हाला हे क्रीमची टेक्स्चर दाखवते. तुम्ही पाहू शकता अगदी हे क्रीमी आणि लस्सीसारखं याचं टेक्स्चर आहे. आता आपल्याला पाहिजे तेवढी आपण याच्यामध्ये क्रीम ओतून घेऊया. लक्षात घ्या, आपली ही क्रीम एकदम थंड आणि थिक पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपली ही क्रीम एकदम पातळ आणि थंड असली पाहिजे, तेव्हाच आपली ही क्रीम छान अशी व्हिप होते आणि तयार झाल्यावरही मेल्ट होत नाही. आपण आता व्हिप करूया. सुरुवातीला 2 ते 3 याच्यावरती फेटायची आहे आणि मग 2 मिनिटांना आपल्याला याला हाय हीटवर ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता ही क्रीम झाली आहे ते कसं ओळखायचं दाखवते तुम्हाला. हे पहा, एकदम याचे असे पीक आले पाहिजे. एकदम थिक अशी क्रीम आपली फेटून रेडी आहे. हे पहा, ही क्रीम अशी याला पीक येत आहे अशा हे तुम्ही पाहू शकता. आणि जेव्हा तुमची क्रीम होईल तेव्हा तुम्ही हे भांडं असं उलटं करून बघा. हे पहा, आणि असं याला हे करा, तर तुमची क्रीम ही खाली पडत नाही. त्यावेळेस तुमची ही क्रीम एकदम परफेक्ट झालेली आहे अशा पद्धतीनं. हे आणखी दाखवते मी तुम्हाला. हे पहा, हे स्पॅच्युलाने देखील खाली पडत नाही आहे. याचाच अर्थ आपली ही क्रीम परफेक्ट तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ही आयसिंग करण्यासाठी आपली क्रीम रेडी आहे. अशा पद्धतीनं आपली ही क्रीम रेडी आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझेही असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.